विशेषतः हे भाषण झालं आणि पहिल्यांदा जेव्हा पेपरमध्ये बातम्या आल्या त्या बातम्यांमध्ये सगळ्यात गाजलेली गोष्ट जर काय असेल तर ती अशी की असं सांगितलं जातं की तुम्ही पुरोगामी लोकांना दहशतवादी म्हणालात. सगळ्या टीकेचा रोग तुमचा पुरोगाम्यांवर होता. आणि अशा प्रकारे म्हणजे एकतर साहित्य संमेलन असताना, विश्वसाहित्य संमेलन असताना वाटवाकडी करून तुम्ही पुरोगाम्यांवर अशा प्रकारे टीका करावी. तुमच्या छापील भाषणातसुद्धा पुरोगामी दहशतवाद हा शब्द आलेला आहे. अर्थात अशी वाटवाकडी करून तुम्ही पुरोगाम्यांवर टीका का करावी, किंवा समजा पुरोगामी दहशतवाद हा शब्द तुम्ही वापरलाही आहे तर त्याचा तुमच्या मते काय अर्थ आहे, किंवा तुम्हाला काय अभिप्रेत आहे त्याचा अर्थ? मला असं कधीच वाटलं नाही की ह्या शब्दावरती वाद होईल. खरं म्हणजे 45 भाषणापैकी पहिले 23 पानं सावरकरांसंबंधी काहीच नाही, त्या भाषणाबद्दल कोणी चर्चाही केली नाही. सगळं इंग्रजी माध्यमं, जाती संस्था, शेतकऱ्याचे प्रश्न, जागतिकीकरण, ह्या चर्चा जवळजवळ अर्ध भाषण त्याच्यावरती आहे. त्यानंतर मी असा प्रश्न उपस्थित केला की अध्यक्षपदाच्या निवडीसंबंधात ते निमित्त असं होतं, हे पुरोगामी दहशतवाद शब्द वापरण्यासाठीचं असं निमित्त आहे त्याला, ते विनाकारण कोणतीच वाट वाकडी करून मी बोललो नाही. तर माझी निवड जाहीर होण्याच्या पूर्वी एक दिवस पुण्याच्या एका प्रसिद्ध मराठी दैनिकात अशी बातमी आली 9 जुलैला, त्यात असं म्हटलं होतं की पुरोगामी विचारधारेतील कोणताही साहित्यिक सावरकरांच्या नावे अंदमानला होणाऱ्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी तयार नसल्याच्यामुळं हिंदुत्ववादी विचाराच्या साहित्यिकाचा विचार सुरू झाला आहे. आणि त्यात दिले होते 5 नावं आणि त्याच माझं नाव होतं पहिल्या क्रमांकावर. ही गोष्ट मला अतिशय गंभीर वाटली. याचा अर्थ असा होतो की मी शेषराव मोरे प्रतिगामी आहे, मी शेषराव मोरे हिंदुत्व आहे म्हणून प्रतिगामी आहे. मी ह्या माझ्यावर जो हल्ला केला होता प्रतिगामी म्हणून, त्या बातमीत त्याचा प्रतिवाद करण्यासाठी निमित्त म्हणून मी तो उल्लेखते, त्याचा त्या निमित्तानं तो माझं भाषणामध्ये तो शब्द आला. मी असा उपस्थित केला की मला तुम्ही प्रतिगामी का म्हटला ते सांगा. प्रतिगामी हा अतिशय वाईट शब्द आहे. वैचारिक विश्वामध्ये प्रतिगामी एवढा वाईट दुसरा शब्द नाही. प्रत्यय म्हणजे बुसटलेला, जुनाट विचाराचा, मागासलेला, लोकशाहीविरोधी असणारा, स्त्रीत्वाच्या विरोधी असणारा, जाती संस्थावादी, सनातनी, फॅसिस्ट, वैचारिक विश्वात जे जे वाईट वाईट राहतं ते साळं प्रतिगामी शब्दात घालून ठेवलेलं आहे. असा हा शब्द प्रतिगामी मला का योजलात हे विचारायचा मला हक्क आहे की नाही? मी पुरोगाम्याला बोललो नाही, मी विचारलं की माझ्या मी विचारानं पुरोगामीच आहे, पण तुमची व्याख्या कोणती पुरोगाम्याची सांगा. या भाषणामध्ये एक पाऊन पान फक्त आहे त्याविषयी, जास्त नाहीच आहे. मी म्हणालो पुरोगामी कोण, कसोटी काय, व्याख्या कोणती आहे तुमची? उदाहरणार्थ स्वातंत्र्यवादी आहे का नाही, लोकशाहीवादी आहे का नाही, जाती संस्था विरोध काय का जातीयतावादी आहे, सनातनी आहे का आधुनिक आहे, सेक्युलर आहे का परंपरावादी आहे, समाजवादी का भांडवलवादी आहे, हे सगळे शब्द भाषणात आहेत. अशा कोणत्या आधुनिक कसोटीच्या आधारावर पुरोगाम्याची तुमची व्याख्या आहे का? अशी कोणती व्याख्या करा त्या प्रत्येक कसोटीनं मी पुरोगामी ठरतो. मग असं असताना मला तुम्ही प्रतिगामी का म्हटला ते बोला, व्याख्या करा. मग आम्ही म्हणालो की याचा अर्थ असा आहे, मी लिहिले ग्रंथ सावरकरावर, सावरकर प्रतिगामी म्हणता तुम्ही, ग्रंथ लिहिला मी म्हणून प्रतिगामी, हे सगळं प्रतिगामीपणा सावरकरामुळे आलं काय? म्हणजे हिंदुत्ववादी मी आहे असं तुमचं म्हणणं आहे, हिंदुत्ववादी प्रतिगामी असतो तुमचं म्हणणं आहे,
म्हणून मला तुम्ही प्रत्येकामी म्हटलात का असा प्रश्न विचारला आहे. कारण माझ्या भाषणा माझ्या विचारामध्ये प्रत्येकाव्याचं काहीच नाही आहे. म्हणून त्याला म्हणालो मी तुम्हाला हिंदू शब्दाचा वापर करणं, हिंदू शब्दाची ओळख देणं, त्या शब्दाचा अभिमान धरणं किंवा तो शब्द निंदा व्यंजक किंवा निषेधार या अर्थाने न वापरता चांगल्या अर्थाने वापरणं हे पुरोगाम्याच्या दृष्टीनं होतो तो हिंदुत्ववादी अशी त्यांची व्याख्या आहे का? हे सगळे शब्द माझ्या भाषणात आहेत. म्हणजे हिंदुत्ववादी असल्याला काय लागतं, व्याख्या काय त्याची? तर हिंदू शब्दाचा वापर केला झाला हिंदुत्ववादी. म्हणून म्हणालो की तुम्ही मला प्रत्येकामी का म्हणलात, माझे विचार वाचून घेतलात का तुम्ही, माझं भाषण वाचलात का पूर्ण, सावरकरावर मी काय लिहिले 2 ग्रंथात पाहिलं का तुम्ही, सावरकर पत्रिकामी असतील तर सावरकराचे विचार वाचलेत का तुम्ही, सावरकरावर ग्रंथ लिहिले त्याचा बुद्धिवाद समजून सांगितला, त्यांचे समाजकांतीचे विचार समजून सांगायला 700 पानाचा ग्रंथ लिहिला, हे तुम्ही वाचलात काय? त्यांचंही वाचलं नाही, त्यांच्यावरचे माझे ग्रंथही वाचले नाहीत, किमान पक्षी माझं भाषण पण वाचत नाही तुम्ही.